सर वो देश प्रेमी, देशाभिमानी, देश बांधवांना जय हिंद। मित्रों, खरंच आपण किती भाग्यवान आहोत की भारतासारख्या अशा सुजलाम सुफलाम आणि अतिशय शांतिप्रिय लोकशाही प्रधान देशामध्ये आपण जन्माला आलो, आणि त्याहून जास्त म्हणजे ज्या भारतीय स्वातंत्र्याचा यावर्षी अमृतोत्सव साजरा होतोय, अमृत महोत्सव साजरा होतोय, त्या महोत्सवाचे आपण साक्षीदार आहोत। त्या महोत्सवामध्ये यावर्षी आपण सहभागी होत आहोत। भारतीय स्वातंत्र्याला यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत आहेत, आणि त्यामुळे 75 वर्षानंतर साजरा केला जाणारा अमृतोत्सव आपण यावर्षी आपल्या डोळ्यांना पाहत आहोत, आपण साजरा करत आहोत। याच अमृत महोत्सवामध्ये या भारत देशाबद्दल आपण अभिमानाचे उद्गार काढणे, भारत देशाचा गुणगौरव करणे, भारत देशाविषयी आपल्या मनामध्ये प्रेमाची भावना निर्माण करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे। आपला भारत देश महान आहे, परंतु या महानतेचं गुणगान या अमृतोत्सवाच्या निमित्तानं होणं जास्त गरजेचं आहे। आणि म्हणूनच या आपल्या भारताबद्दल आपला जो अभिमान आहे तो व्यक्त करण्याची संधी आम्ही सर्व लोकांना या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत। खास करून विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना आपल्या भारताविषयी चांगलं मत व्यक्त करण्याचं एक व्यासपीठ आम्ही निर्माण करत आहोत। आणि म्हणूनच दुर्वांकूर एज्युकेशन सोसायटी संचिले डायमंड स्टडी सेंटरच्या वतीनं आपण आयोजन करत आहोत एका वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचं, आणि तो कार्यक्रम म्हणजे देशाविषयी बोलू काय। माझ्या आवडत्या, ज्याचा मला अभिमान आहे, जो माझा देश संपूर्ण जगामध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये सर्वश्रेष्ठ आहे, अशा देशाविषयी बोलू काही या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक सगळे सहभागी होऊ शकतात। हा कार्यक्रम आपण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत 14 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजता। 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता यूट्यूब लाईव्ह मध्ये देशासाठी, देशावर, देशाविषयी बोलू काही हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करतोय। कोण सहभागी होऊ शकते यामध्ये? विद्यार्थी, शिक्षक, पालक, त्याचप्रमाणे कोणताही देशप्रेमी नागरिक यामध्ये सहभागी होऊ शकतो। आपण त्यासाठी ऑनलाईन व्यासपीठ तयार करत आहोत। आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? भारताचा 75वा वर्धापन दिन आपण साजरा करतोय, म्हणून हा 75 मिनिटांचा कार्यक्रम आपल्याला तयार करायचा आहे। आणि शक्य झाल्यास या 75 मिनिटांमध्ये 75 आपल्या देशप्रेमींना सहभागी करून घ्यायचंय, की जेणेकरून पहिल्या मिनिटापासून 75व्या मिनिटापर्यंत फक्त आणि फक्त या कार्यक्रमामध्ये भारत देशाचं गुणगान गायले जाईल, भारत देशाविषयीचा अभिमान व्यक्त केला जाईल, आणि ऐकणाऱ्याला देखील या वक्तव्यामधून त्यांच्या मनामध्ये भारत देशाविषयीचा अभिमान, भारत देशाविषयीचं प्रेम जागृत होईल। आणि म्हणून यासाठी जास्तीत जास्त आपल्या देशप्रेमींना सहभागी करून घेण्यासाठी, विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी आपण वेळ दिलाय प्रत्येक विद्यार्थ्याला 30 ते 40 सेकंद, आणि शिक्षक असेल किंवा पालक असेल तर त्यांच्यासाठी 1 मिनिट। पाहिलं तर हा वेळ कमी दिसतोय, परंतु तुम्ही जर व्यवस्थित विचार केला आणि ताकदवान आणि महत्वपूर्ण अशा प्रकारची वाक्य एकत्र केली, आणि त्या 30 ते 40 सेकंदामध्ये सुद्धा आपल्या खूप चांगल्या प्रकारे आपलं देशाभिमान जागृत करणारं, देशप्रेम जागृत करणारं वक्तव्य या ठिकाणी आपल्याला मांडता येऊ शकतं। आता तुम्ही म्हणाल की नक्की काय बोलायचं आहे 30 ते 40 सेकंदामध्ये किंवा 1 मिनिटामध्ये, नक्की काय बोलायचं आहे? त्या 30 ते 40 सेकंदामध्ये विद्यार्थ्यांनी किंवा 1 मिनिटामध्ये विद्यार्थ्यांनी, सॉरी, पालक आणि शिक्षकांनी आपल्याकडे देशाविषयीच्या काही कविता असतील तर त्या आपण बोलून दाखवू शकता। चांगल्या असाव्यात, श्रवणीय असाव्यात, इतरांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम किंवा राष्ट्राभिमान निर्माण करणाऱ्या असाव्यात, ते आपण बोलून दाखवू शकता। एखादं देशभक्तीपर गीत म्हणू शकता तेवढ्याच वेळामध्ये। त्याचप्रमाणे आपलं एखादं भाष्य असेल, एखादं भाषण असेल, एखादा भाषणाचा भाग असेल, आवेशपूर्ण काही वक्तव्य असेल, ते आपण बोलू शकता। अलंकारिक वाक्यांचा संच आपण या ठिकाणी बोलून दाखवू शकता, की जेणेकरून ऐकणाऱ्याच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम आणि राष्ट्राभिमान जागृत होईल। काही प्रेरणादायी वाक्य आपल्या देशाविषयी आपल्याकडे असतील तर ती आपण बोलून दाखवू शकता। फक्त ती बोलत असताना त्याच्यामध्ये सुसूत्र असायला हवी, एकमेकांना ते लिंकिंग असायला हवेत, तुमचं संपूर्ण बोलणं, तुमचं संपूर्ण विचार असे एकसंघ वाटायला हवेत। या आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य तुम्ही देशप्रेम आणि देशाभिमान जागृत करण्यासाठी वापरू शकता। कसे बोलावे?
आता कसे बोलावे हा विषय असा आहे की आपण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सर्वांना या ठिकाणी सहभागी करत आहोत. तुम्ही ज्याला सहभागी व्हायचं आहे त्यांनी सुरुवातीला आपला सहभाग कळवायचा आहे. आपल्या सहभागामध्ये आपण जे बोलणार आहात त्याचा एक रफ व्हिडिओ तयार करून मला पाठवायचा आहे. हे पाठवत असताना जेव्हा लाईव्ह कार्यक्रम होईल तेव्हा लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपण आपल्या घरून बोलणार आहात, त्यावेळेस तुम्ही घरामध्ये व्यवस्थित बसून बोलू शकता, तुम्ही ड्रेपरी करू शकता, वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा करूनही बोलू शकता, पाठीमागे तिरंगा लावू शकता, हातामध्ये तिरंगी बँड वापरू शकता, काहीही करू शकता. तुमचं सादरीकरण तुमच्या वेळामध्ये तुम्ही कसंही करू शकता. वेळ कमी आहे पण दर्जेदार जर आपण त्या ठिकाणी सादरीकरण केलं तर निश्चितपणे त्याला चांगल्या प्रकारचं चांगलं स्वरूप येणार आहे. संपर्कासाठी विषय आहे तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एका व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण देत आहोत. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ज्याला सहभागी व्हायचं आहे त्यांनी सहभागी त्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा. त्याचप्रमाणे जो नंबर दिला आपण या ठिकाणी 9545111577 या व्हॉट्सअप क्रमांकावर आपण आपलं पूर्ण नाव, शाळेचं नाव, इयत्ता, आपला पत्ता या सर्व गोष्टी आपण पाठवू शकता. आणि सोबतच आपण जो आ, आ, जे मटेरियल तयार केले देशाविषयी आपण जे बोलणार आहात ते मटेरियल तो व्हिडिओ या व्हॉट्सअप क्रमांकावर आपण पाठवायचा आहे. आपलं बोलणं चांगलं असेल तर निश्चितपणे लाईव्ह प्रोग्राममध्ये आपल्याला सहभागी करून घेण्यात येईल. कारण 14 तारखेला आपला कार्यक्रम आहे, तत्पूर्वी 13 तारखेला ह्या सगळ्या गोष्टींचं आपण शॉर्टिंग करणार आहोत. परंतु आपण व्हिडिओ पाठवताना मात्र 11 तारखेच्या पूर्वी, 11 ऑगस्ट 2022 पूर्वी आपले सर्व व्हिडिओ कच्च्या स्वरूपामध्ये व्हॉट्सअप क्रमांकावर यायला हवेत. त्यानंतरच ते व्हिडिओ पाहून त्यातला मजकूर पाहून आपल्याला लाईव्ह प्रोग्राममध्ये बोलण्याची संधी दिली जाईल. तर नियम काय आहेत का? आता ही काही स्पर्धा नाहीये, ही उत्स्फूर्त कार्यक्रम आहे. प्रत्येकाने देशाविषयी आपलं मत व्यक्त करण्याचा हा उत्स्फूर्त कार्यक्रम आहे. याच्यामध्ये तुम्ही बोलू शकता, काहीही बोलू शकता, फक्त विधायक काही म्हणजे फक्त विधायक. विधायक म्हणजे काय? जे देशाभिमान जागृत करणार आहे, जे देशप्रेम निर्माण करणार आहे, जे तुमच्या आमच्या मनामध्ये देशाची अस्मिता वाढवणार आहे. फक्त याच्यामध्ये विशिष्ट जाती धर्माचा उल्लेख नसावा, विशिष्ट फक्त एकाच विशिष्ट जातीबद्दल नसावं किंवा कोणत्याही विशिष्ट जातीच्या विरोधात नसावं, लोकांच्या मनामध्ये तेढ निर्माण करणार असावं, सर्वांना आवडेल, सर्वांना रुचेल पचेल असं फक्त विधायक तुमचं वक्तव्य या ठिकाणी असावं, एवढाच त्याच्यामध्ये नियम आहे. दिनांक वेळ 14 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता आपण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हे सादरीकरण करणार आहोत. आपला 75 मिनिटाचा हा मेगा सेमिनार असणार आहे. 75 मिनिटांमध्ये शक्य झाल्यास आपण 75 सहभागांना सहभागी व्यक्तींना सहभागी करून घेणार आहे. 13 तारखेला, 14 तारखेला ची काही लोकांना जर अडचणी असतील, काही शंका असतील, लोकांच्या शंका दूर करण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना काही अडचणी असतील की किंवा त्याची रंगीत तालीम घेण्यासाठी आपण 13 तारखेला सायंकाळी ठीक 7 वाजता झूमच्या माध्यमातून एकत्र येणार आहोत आणि त्याचा सराव करणार आहोत किंवा पूर्वतयारी करणार आहोत. आणि मग 14 तारखेला अंतिम यूट्यूब लाईव्हचा कार्यक्रम सायंकाळी 7 वाजता घेण्यात येईल. दुर्वांकूर एज्युकेशन सोसायटी संचालित डायमंड स्टडी सेंटरच्या वतीनं देशाविषयी बोलू काय या कार्यक्रमांतर्गत जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हा, जास्तीत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हा, आपले विचार संपूर्ण समाजाला, संपूर्ण देशाला कळवण्यासाठी, आपलं मन व्यक्त करण्यासाठी या देशाविषयी बोलू काही या अभिमानास्पद देशप्रेमी कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो, आपल्या सर्वांना आवाहन करतो. याबद्दलची अधिक माहिती याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचप्रमाणे याच्यामध्ये व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे, तो व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता किंवा जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून किंवा कॉल करून इतर माहिती घेऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी आपला डायमंड एज्युकेशनचा चॅनल जो आहे, डायमंड स्टडी सेंटरचा एज्युकेशनल चॅनल जो आहे, तो तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओंची नोटिफिकेशन किंवा लिंक तुम्हाला मिळून जाईल. सर्वांना पुनश्च जय हिंद, जय भारत. त्याचप्रमाणे भारताच्या 75व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांना अमृत महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.